इंटरनेट पर यह दावा काफी वायरल हुआ कि केरल के कोल्लम जिले के कड़क्कल शहर में भारतीय सेना के जवान पर कुछ लोगों ने हमला किया। उन्होंने कथित तौर पर जवान के हाथ टेप से बांध दिए और उसकी पीठ पर PFI लिख दिया। PFI यानी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, जो कि एक प्रतिबंधित इस्लामी कट्टरपंथी संगठन है। पुलिस ने जवान की शिकायत के आधार पर केस दर्ज कर लिया था। देखते ही देखते कई प्रमुख मीडिया संगठनों ने भी इस घटना को कवर किया, जैसे टाइम्स नाउ, इंडिया टुडे, द टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू और ENI। वही राइट विंग प्रोपेगेंडा आउटलेट ऑफ इंडिया ने भी रिपोर्ट पब्लिश करते हुए ऐसा ही दावा चलाया। वहीं कई भाजपा नेताओं और राइट विंग यूजर्स ने इस घटना के बारे में ट्वीट्स किए और कहा कि केरल में एक सेना का जवान भी सुरक्षित नहीं है। तो क्या वाकई में केरल में सेना के जवान पर हमला किया गया? इस मामले में चल रही तहकीकात की अपडेट आने पर ऑल्ट न्यूज को पता चला कि सेना के जवान ने फेमस होने के लिए खुद अपने आप पर हमले की साजिश रची थी और ये बात उस जवान के दोस्त जोशी ने कबूल की। जोशी ने कड़क्कल पुलिस को बताया कि उन्होंने ही शाइन कुमार की रिक्वेस्ट पर उसके पीठ पर PFI लिखा था। जोशी ने पूरी बात बताते हुए ये कहा, ഞാൻ കേട്ടത് DFI എന്നാണ് ഞാൻ കേൾക്കുന്നത്. അങ്ങനെ ഞാൻ DFI എന്ന് എഴുതി. ഓ, അത് കഴിഞ്ഞിട്ട് ചോദിച്ചു, ഇതാണ് DFI, ഡി അല്ല പി എഴുതാൻ പറഞ്ഞു. ഡി അല്ല പി എഴുതാൻ പറഞ്ഞു. അങ്ങനെ ഞാൻ രണ്ടാമത് പി എഴുതി കഴിഞ്ഞിട്ട് സ്വന്തമായിട്ട് ആ മാസ്ക് കേൾക്കും മുമ്പ് എൻ്റെ അടുത്ത് വന്ന് ഒന്ന് ഇടിക്കുമെന്ന് വെച്ചാൽ എന്നെ കൂടെ എന്തായാലും ആ ഒരു അവസ്ഥയിൽ പറ്റില്ലായിരുന്നു. അത്ര ഞാൻ നല്ലതുപോലെ കഴിച്ചിട്ടുണ്ടായിരുന്നു. ഇടിക്കാനൊന്നും എനിക്ക് എന്നെ കൊണ്ട് പറ്റത്തില്ല എന്ന് പറഞ്ഞു. അത് കഴിഞ്ഞ് എന്നോട് പറഞ്ഞു എനിക്ക് കിടക്കാമെന്ന് വലിച്ചഴിക്കാൻ പറഞ്ഞു. ഇപ്പം കിടന്നു. അപ്പം എന്നെക്കാളും നല്ല വെയിറ്റ് കൊണ്ട് എൻ്റെ അവസ്ഥയിൽ വലിച്ചഴിയാൻ പറ്റിയില്ല. അങ്ങനെ പറ്റില്ല. അങ്ങനെയാണ് അസ്വന്തമായിട്ട് ടേപ്പ് ഇട്ടിച്ചിട്ട് കിടന്ന് കയ്യിൽ അടിച്ചു തരാൻ വന്നു ടേപ്പ്. വെച്ചിട്ട് ഇനി പൊക്കെ നമുക്കൊരു കുഴപ്പമില്ല, അതൊക്കെ ഞാൻ നോക്കണം എന്ന് പറഞ്ഞു ഞാൻ. कोल्लम ग्रामीण के एडिशनल SP आर प्रतापन नायर ने ये कहा, फाइल्ड अ कंप्लेंट बिफोर द कड़क्कल पुलिस स्टेशन एंड ड्यूरिंग द कोर्स ऑफ इन्वेस्टिगेशन इट इज रिवील्ड दैट हिज कंप्लेंट वाज फॉल्स एंड ऑन द बेसिस ऑफ दैट ही वाज अरेस्टेड टुडे एंड वन ऑफ हिज फ्रेंड जोशी इज आल्सो अरेस्टेड. व्हाट वाज द रीजन फॉर देम? ही इज एन आर्मी पर्सनल एंड ही actually he wants a national attention in this regard and after that he will get something from this incident. From what was he expecting, that to become famous and get some award from army or what? No, get a suitable posting for him. Suitable posting? Yeah. So he didn't want to. बाद में शाइन और जोशी को कड़क्कल पुलिस ने गिरफ्तार कर लिया था, यानी फेमस होने के लिए सेना के एक जवान ने खुद पर हमला करने की योजना बनाई और इस घटना को सोशल मीडिया से लेकर मीडिया चैनल्स ने यह कहकर चलाया कि केरल में एक सेना के जवान पर PFI के लोगों ने हमला किया, जबकि हकीकत उससे उलट ही थी।